कराडच्या क्रेडाई संस्थेची बोट नगरपालिकेकडे हस्तांतरित, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्वीकारले कागदपत्र. कराड येथील क्रेडाई या संस्थेने स्वखर्चाने घेतलेल्या रेस्क्यू बोटचे हस्तांतर नगरपालिकेकडे करण्यात आले. यावेळी क्रेडाईचे धनंजय कदम यांनी बोट हस्तांतरणाचे कागदपत्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे सुपूर्द केले. क्रेडाईने महापुराच्या संकटातून वाचण्यासाठी कराड शहराकरता अत्यंत उपयोगी व गरज असलेली रेस्क्यू बोट विकत घेतली होती. त्या बोटीचे उद्घाटन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व खासदार श्रीनिवास पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रीतिसंगमावर झाले होते. पालकमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ही रेस्क्यू बोट क्रेडाईने नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. यावेळी धनंजय कदम, महेश पाटील, मकरंद जाकलेकर, दीपक रायनाक, राजेश पटेल, राजेंद्र कुमार यादव, सुनील कुलकर्णी, सूर्यकांत काटू, अनिल सोनवणे, विजयकुमार जगताप, तनय जाधव, क्षितिज बेलापुरे यांच्यासह क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. क्रेडाई कराड ही बांधकाम व्यावसायिकांची संघटना कराड व कराडच्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्याकरता कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकीची भावना लक्षात घेऊन गेल्या वर्षीचा पूर लक्षात घेता आम्ही क्रेडाई कराडने महाराष्ट्र क्रेडाईच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी इन्फ्लेटेड रेस्क्यू बोट आम्ही खरेदी केली आणि त्याचं लोकार्पण 5 जून 2020 रोजी माननीय पालकमंत्री बाळासाहेब पाटील साहेब, खासदार साहेब श्रीनिवास पाटील साहेब आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते केले. आणि सदर बोट ही सर्व उपयोगी म्हणजे कराड परिसरातल्या सर्वांना उपयोगी होईल याच्याकरता आम्ही लोकार्पण केलेलं आहे आणि त्याचा लाभ जरूर कराडकरांना मिळेल ही अपेक्षा ठेवतो. सदरच्या बोटीचा संगोपन आणि व्यवस्थापन आम्ही आता नगरपालिकेकडे आम्ही सोपवलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही आज ही नगरपालिकेकडे सुपूर्द केलेली आहे.